भंडारा पौनी विधानसभा क्षेत्र की सीट को लेकर गांधी चौक में जमकर नाना बहु आगे बढ़ो कांग्रेस बचाओ, पार्सल हटाओ कांग्रेस बचाओ, नाना बहु आंखें खोलो कांग्रेस बचाओ के नारेबाजी करते हुए जोरदार रोष व्यक्त किया गया। कांग्रेस पक्ष में 35 सालों से काम कर रहे कांग्रेस कार्यकर्ता में सीट को लेकर नाराजगी जताई। प्रेम सागर गणवीर ने कहा, मैं एक बुद्धिस्ट समाज से बिलोंग करता हूं, पिछले लोकसभा से बुद्धिस्ट समाज और मुस्लिम समाज की ताकत से चुनाव में जीत हासिल कर लाई है। भंडारा पौनी विधानसभा सीट आरक्षित होने से बुद्धिस्ट समाज को ही देना चाहिए, यह नाना पटोले ने ध्यान में रखना चाहिए। हमारे गेल्या 2009 पासून एनएसयूआय युवक काँग्रेस मध्ये काम करत आहे आणि आता सध्या तालुका अध्यक्ष आहे, मी जिल्हा परिषद सुद्धा इलेक्टेड होतो, आता आमच्या मॅडम पण आहेत। आणि जर हा 22 तारखेला नागपूरमधून एक वर्तमानपत्रात लोकमतमध्ये एक न्यूज आली की भंडाऱ्याच्या ते जो आपला उमेदवार आहेत तो जो आता ठाऊकार अशा पद्धतीचं नाव आले आणि जर नवीन नवीन लोकांना संधी दिली आणि जे परंपरागत काम करून राहिले जसे विकास भाऊ प्रेमसागर कवनीरजी आहेत, मनोजजी आहेत, हे सगळे लोक आहेत, यांना जर डबलून जर असा विषय होत असेल तर कदाचित हे आमच्या आत्मसन्मानाला खेपणार नाही। आणि येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही सुद्धा जर असं काँग्रेस ओरिजिनल व्यक्तीला तिकीट दिली नाही तर आम्ही आपले राजीनामे देऊ, ही सर्वांना मी सांगू इच्छितो। धन्यवाद। बघा, जवळपास 35 वर्षापासून काँग्रेस पक्षाचं काम करून राहिलो, एनएसयूआय पासून काम करून राहिलो, जिल्हा काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष होतो, आमचे लिचळे साहेब हे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष होते, या ठिकाणी आमचे शहर अध्यक्ष आहेत काँग्रेस कमिटीचे, तालुका अध्यक्ष आहेत काँग्रेस कमिटीचे, असे अनेक पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। आणि मी प्रथम हे सांगू इच्छितो की मी बुद्धिस्ट समाजातनं बिलॉंग करतो आणि मागच्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये बुद्धिस्ट समाज आणि मुस्लिम समाज हा ताकदीने काँग्रेसच्या पाठीशी उभा राहिला आणि जे आज महाराष्ट्रामध्ये तुम्हाला जे महाविकास आघाडीच्या त्या सीटा दिसत आहेत, जे खासदार निवडून आले ते बुद्धिस्ट समाजाच्या आणि मुस्लिम समाजाच्या ताकदीवर हा काँग्रेस पक्षाच्या सीटा निवडून आलेल्या आहेत। परंतु काल एक मोठ्या वर्तमानपत्रामध्ये ज्या पद्धतीने एक न्यूज फ्लॅश झाली ती खरी आहे की नाही आम्हाला माहीत नाही, परंतु कुठंतरी त्या न्यूजवर आम्ही थोडंफार विश्वास ठेवून ज्या पद्धतीने जर असं निष्कर्ष काढून आणि असा रिझल्ट जर काँग्रेस पक्षाने दिला त्यासाठी म्हणून आम्ही आमचे नेते या जिल्ह्याचे भावी मुख्यमंत्री ज्याला आम्ही आज जिल्हा पाहतो त्यांच्या कानापर्यंत या गोष्टी गेल्या पाहिजे म्हणून आज आम्ही या ठिकाणी एनबीसी न्यूज के लिए भंडारा से सुरेंद्र चिंदालोरी की रिपोर्ट।